देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। वज्रधारी न्यूजच्या हर्ट टू हर्ट या विशेष सत्रात आपलं सर्वांचं स्वागत। खरं तर गेल्या महिना दोन महिन्यांपासून रेखा या लघुपटाची महाराष्ट्रभर चर्चा आहे। त्याच संदर्भात रेखा या लघुपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। स्वागत तुमचं। नमस्कार, थँक्यू। खरं तर रेखा हा लघुपट पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचे स्वराज्य चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला। तिथं तुम्हाला बेस्ट दिग्दर्शक म्हणून, बेस्ट त्यानंतर बेस्ट फिल्म म्हणून आणि बेस्ट अभिनेत्री स्त्री कलाकार म्हणून तीन पारितोषिक मिळाले। त्यानंतर अगदी महिन्याभरात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अर्थात इफ्फीचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मानांकन मिळालं। हा इंडियन पॅनोरामा सेक्शन आहे। येस, त्या सेक्शनमध्ये हा महाराष्ट्रातून एकमेव लघुपट जो गेला तो रेखा आहे, त्याचं दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे। एका सामान्य कुटुंबातून असामान्य एवढी असामान्य भरारी घेणं एवढं सोपं नसतं, ते या सिनेमा क्षेत्रात ते कसं साध्य केलं तुम्ही? खरं तर मी काम करत गेलो इतक्या वर्ष आणि मला माहिती होतं की आपण चालत राहिलं तर कोण ना कोण माणसं येतील, आपल्यासोबत काम करतील आणि आपल्याला त्यांच्यासोबत होईल आणि काहीतरी असं निर्माण होईल। म्हणून मी सतत काम करत राहिलो आहे एवढ्या वर्ष आणि ते काम करत राहिलो त्यामुळं कदा हे सगळं आलं आहे। मग पहिल्यांदा मागच्या वर्षी पॅम्पलेट हा लघुपट त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी रेखा आला, सलग दोन चित्रपट तुम्ही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल प्रदर्शित केलं, काय सांगाल? खरं तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या माणसाला की इफ्फी सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आपल्या दोन फिल्म तिथं लागल्या। म्हणजे सिनेमा करणाऱ्या सगळ्याच लोकांना ते वाटत असतं की आपली फिल्म एकदा तर तिथं असावी आणि आमच्या तिथं दोन फिल्म आहे म्हणजे ही दुसरी आहे रेखा, तर त्याचा आनंद तेवढ्याच प्रमाणे द्विगुणित आपण म्हणू शकतो त्याला। एकीकडं पहिल्यांदा तुम्ही स्वतः दिग्दर्शक करत होता, त्यानंतर तुम्हाला दुनियादारी असेल, बालक पालक असेल किंवा टाइमपास सारखा इतका ताकदीचा दिग्दर्शक भेटला, त्यांची भेट कशी झाली या माध्यमातून? काय आलं, लॉकडाऊनमध्ये ठाण्याला टॅग नावाची संस्था आहे, मग तिथं प्रभात चित्रमंडळ आहे जे चित्रपटांसंदर्भात जागृती करणार खूप जुनी संस्था आहे आणि त्यांनी जर शनिवारी लघुपट दाखवत होते आणि मग त्याची लिंक पाठवायची प्रत्येकाला, लॉकडाऊन असल्यामुळे एकत्र आपण ते करू शकत नव्हतो, मग ते प्रत्येकाला लिंक पाठवलेली, त्याच्यात रवी सर पण होते, रवी सरांना पण पाठवलेली लिंक आणि संध्याकाळी गुगल मीटवरती आम्ही सगळे दिग्दर्शकाबरोबर ते चर्चा करायचे आणि मग मला माहीत नव्हतं की रवी सर पण त्या चर्चेला असणार आहेत। मग मूक बघितल्यामुळं मूकची सगळी प्रोसेस आणि त्याच्यात आम्ही जेवढं हार्डवर्क केलं होतं ते सगळं सरांना कळल्यानंतर त्यांना खूप भारी वाटलं, ते मला त्यावेळेला पण म्हणाले होते की काही मदत लागली तर मला सांग। आतापर्यंत किती लघुपट दिग्दर्शित केले तुम्ही? मी 11 लघुपट केलेत आतापर्यंत, स्वतः दिग्दर्शित आणि स्वतः लेखक लिहिलेत आणि दिग्दर्शित केले 11 आणि जवळजवळ त्या सगळ्यांचे 70-80 अवॉर्ड्स असतील माझ्या जवळपास। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळद, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। वेगवेगळ्या म्हणजे ऍक्टिंग साठी असेल, ऍक्टिंग साठी ज्यांनी ऍक्टिंग केलं त्यांना असेल, एडिटच असेल, बॅकग्राऊंडच असेल किंवा साऊंड डिझाईन असेल। तुम्ही म्हणाला तसं तुम्ही पहिल्यांदा अभिनय क्षेत्रात वाळला होता, बरोबर, त्यानंतर हे लेखन क्षेत्र कसं आलं?
इथन मी गेलो होतो त्यावेळेला अभिनय करायलाच गेलो होतो, खरं तर म्हणजे मला ऍक्टर व्हायचं होतं आणि राज कपूर साहेब आणि दादा कोंडके साहेबांचं इन्स्पिरेशन होतं. आणि मग तिथं अभिनय करता करता एक कॅमेरामन होते, पहिल्याच फिल्म मी असिस्ट करत होतो, ते मला म्हणले की तू काय करायला आला आहे, तर मग मी ऍक्टिंग करायला आलोय. मग ते म्हणले की बघ ऍक्टिंगला खूप स्ट्रगल आहे आणि तुझ्यासारख्या माणसाला रोल मिळेल असं मला वाटत नाही, तू एक काम करतो दिग्दर्शन कर आणि दिग्दर्शक झाल्यानंतर परत तुझ्या हातात आहे सगळं, परत तू ऍक्टिंग कर. मग ती गोष्ट मला त्यांची पटली त्यावेळेला आणि म्हटलं की हे म्हणताय ते खरं आहे असंच करूया आपल्याला सहसा अभिनयाचा रोल मिळणार. हा मग एकांकिका करायचो पण त्याच्यात पण काय व्हायचं, त्यात पण मला लीड रोल नसायचे, वडिलांचे वगैरे रोल असायचे कारण त्या सगळ्यांमध्ये एज वाईज रोल असायचे. हा तर मग ते पण होतं कुठंतरी आणि कॅमेरामन होते त्या असं म्हटल्यानंतर मग ते खूप मनात माझ्या बसली ती गोष्ट. मग मी एकांकिका पण लिहिल्या होत्या त्या दरम्यान पण त्या कुठं प्रेझेंट केल्या नव्हत्या. मग ते लिखाणाचं हळूहळू चालू झालं होतं एकांकिका करता करता. एकदा बोलता बोलता तुम्ही म्हणाला की रविदास सर म्हणाले होते की या रेखाविषयी की आपण तगडी स्टारकास्ट करूया, पण तुम्ही त्यावेळी नको म्हणाला, जी मला व्यक्तिरेखा हवाय तीच पाहिजे, त्याचा काय किस्सा आहे तो? ती काय कास्टिंग करत असताना आता नॉन ऍक्टर घ्यायचं म्हणल्यानंतर ती रिस्क आहेच की किती आपल्याला पाहिजे तेवढं काम येईल नाही. मग आपल्याकडं बरीच लोक आहेत ज्यांनी सिनेमात काम केलेलं आहे किंवा ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर ती सगळी लोक चांगलीच आहेत, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे. पण आम्हाला किंवा त्या गोष्टीला जो रॉनेस पाहिजे होता, गोष्टीला जे डोळे पाहिजे होते, गोष्टीला जी स्किन टोन पाहिजे होता, गोष्टीला जी बोलीभाषा हेल पाहिजे होती, ती ॲक्टरकडनं मला थोडंसं अवघड वाटत होतं की त्या मिळेल असं. म्हणून जेवढे नॉन ॲक्टर असतील तेवढं बघायचा प्रयत्न होता. मग ते पुण्यातले मुंबईतले बरेच ॲक्टर आम्ही बघितले पण नाही असं, पण पाहिजे ते मिळत नव्हतं. मग तुम्ही आता जे कलाकार घेतलेत हे सगळे कधीही न काम केले स्टेजवर असतील, पण असं कॅमेरा पुढे कधीही नाम काम केलेलं कलाकार बरोबर, त्यांच्याकडून कसं वधवून घेतलं सगळं, एवढं सोपं होतं काही? नाही ना, ते अवघडच होतं. त्यांना स्वतःचं नाव सांगण्यापासून सुरुवात होती. त्यांना उभा करून आम्ही जेव्हा पहिल्यांदा बोलवलं आणि कॅमेरा लावून म्हणलं सांगा तुमचं नाव काय आहे ते, कारण स्वतः नाव सांगायचं का ही पहिली स्टेप आहे ना, की मग आपल्याला कळतं अंदाज येतो काय आहे ते. त्यांना नाव पण सांगायचं नव्हतं आणि मग तिथनं सुरुवात झाली ती. मग ते एक वाक्य म्हणजे माझं नाव अमुक अमुक आहे हे एक वाक्य पण बोलता येत नव्हतं त्यांना मराठी नीट, तर मग ते शिकवण्यापासून सुरुवात झाली 2 महिने. पहिल्यांदा तुम्ही एक वेगळी हिरोईन घेतली होती आणि कालांतरानं काही दिवस गेल्यानंतर त्याची बहीण हिरोईन म्हणून घेतली, त्याचा काय प्रकार? हा ते काय झालं होतं, आत्ता जी माया आहे माया पवार तिचीच जुळी बहीण आहे, तिचं कास्टिंग अगोदर केलं होतं रेखासाठी आणि मग रिहर्सल केली आम्ही 4-5 दिवस, तर ती काय तिला ते जमेना आणि तिचा तेवढा इंटरेस्ट पण दिसेना की तिला पण करायची इच्छा आहे. मग तिला विचारल्यानंतर ती म्हणते की नाही मला खरंच इंटरेस्ट नाही आहे करायचं. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. मग त्यांच्या पप्पांना म्हटलं की अहो हे आपण दुसरी मुलगी बघूया, ही नको आहे. मग ते म्हणले हिची जुळी बहिणी चालेल का? म्हणलं चालेल बोलवा. मग मायाला बोलवली आणि मायाला बोलवल्यानंतर माया तिच्यापेक्षा अजूनच रॉ. येस. पण मायाच्या डोळ्यांमध्ये एवढं ताकद होती, स्पार्क स्पार्क होता, मला ते सगळं दुःख मला दिसत होतं तिच्या डोळ्यांमध्ये. आणि ते बघितल्यानंतर म्हणलं की हीच आहे, काही झालं हिला किती शिकवावं लागलं तरी चालेल, ते चालेल, पण हिलाच आपण कास्ट किंवा हिलाच घेऊन काम करायचं. आणि तिनं प्रचंड मेहनत केली, म्हणजे मायाच्या बाबतीत तिनं काय कुरकुर नाही, एवढी मेहनत उन्हात त्या असल्या उन्हात बिना चपलं ती पोरगी फिरत होती, पळत होती त्या खड्यांमध्ये, स्टँड मध्ये करायची धमक होती तिला, त्याच्यातनं बाहेर यायचं होतं, तिला काहीतरी नवीन करायचं होतं.
आणि ही संधी होती हे तिला आम्ही खूपदा सांगितलं होतं की ही एक संधी आहे या सर्कलमधनं बाहेर यायला, एक वेगळ्या दृष्टिकोनातनं तुझ्याकडं किंवा तुमच्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा असेल तर ही एक संधी आहे. आणि तिनं प्रचंड मेहनत केली त्या पोरी, म्हणजे तमिना पण तिची बहीण तिनं दोघींनी प्रचंड मेहनत केली. म्हणजे फिल्म बघितलं वाटत द्यायला कसलं काम केलं. थोडं आपण इफ्फीकडे वळूया की प्रत्येक भाषावाईज एक एक चित्रपट घेतला जातो की ज्यांना जे आवडेल ते घेतले जातात. नाही तसं काही नसतं, खरं देशभरात फिल्म येतात. इंडियन पॅनोरामा सेक्शनला 25 फीचर फिल्म असतात आणि 20 नॉन फीचर असतात, म्हणजे शॉर्ट फिल्म लघुपट. लघुपट मग ह्याच्यात काय होतं की देशभरात निवडत असताना ह्या भाषेतनं एवढं घ्यायचं वगैरे असं काहीच नसतं. खरं तर पॅम्पलेट ज्या वेळेला सिलेक्ट झाली त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातनं 7 फिल्म होत्या, मराठी 7 फिल्म होत्या आणि बाकीच्या 13 इतर राज्यातनं होत्या. यावेळेला आपली एकमेव रेख आहे. ज्यावेळी तुम्ही जे कलाकार त्यांना सांगितले की आपण बाबा इफ्फी मध्ये सिलेक्ट झालो, त्यावेळी त्यांचा आनंद काय होता किंवा त्यांची प्रतिक्रिया काय होती? सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. तुम्ही कसं पटवून सांगितलं, कारण त्यांना कळालं नसेल की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजे काय, तुम्ही कसं पटवून सांगितलं त्यांना? खरं तर आम्ही रिहर्सल करत होतो त्यांचं, त्यावेळेला त्यांना आम्ही ह्या गोष्टींचा बद्दल सांगत होतो की आपण असे फेस्टिवल असतात तिथं आपण जर सिलेक्ट झाले तर आपण जाणार आहोत. तर हे फक्त त्यांना लांबनं सांगितलेलं होतं त्या दोघींना कलाकारांना. हा, आणि त्यांना अजूनपर्यंत खरं तर ते माहीत नाही अजूनपर्यंत की हा एक झालं की आता इंटरव्ह्यू होत आहेत बातम्यांमध्ये येत आहे, तर त्यांना तो आनंद आहे की अरे काहीतरी चांगलं झालंय केलंय आपण. हा, आता त्या ज्या वेळेला इफ्फीत येतील, कारण त्या परवा बोलताना म्हणाले आम्ही अजून गोवा सुद्धा बघितलेलं नाही. हा, मग आता त्या ज्या वेळेला येतील तिथं किंवा ही सगळी टीम आमची तिथं येईल आणि मग तिथं स्क्रीनिंग होईल, लोक बोलतील किंवा तो सगळा ऍटमॉस्फिअर बघितल्यानंतर त्यांना कळेल तर हे खूप मोठं काहीतरी आहे आपल्या आयुष्यात, खूप मोठं काहीतरी झालं हे तिथं गेलं खरं तर सगळ्यांना कळेल. पारधी समाजाची ज्यावेळी मुली घेतल्या त्यावेळी सरांची काय भावना होती? सरांनी मला पूर्णपणे फ्रीडम दिला होता. सरांनी सांगितलं म्हणजे ज्यावेळी सरांना सांगितलं की यांनी ऍक्टिंग अजिबात केलेलं नाही, त्यांच्याकडून शून्यातून सगळं करायला तयार करायला लागणार होतं, ते काय सर म्हणत होते? सर म्हणत होते की आपण जुनेच ऍक्टर घेऊ, असं काय झालं होतं का? नाही तसं काय नाही, आम्ही तसं सर्च अगोदर केलाच होता की प्रोफेशनल ऍक्टर आणि ते सगळं घ्यायचं. पण ज्या वेळेला मी सरांना सांगितलं की सर असं अशी मी मंडळी घेतोय आणि त्यांनी तमाशात काम केले, सरांनी नटरंग केलेला असल्यामुळे सरांना तमाशाबद्दल खूप जिव्हाळा रवी जाधव सरांना, आणि तमाशा म्हटल्यानंतर त्यांना अजूनच एक्साइट झाले. ते म्हणले की तमाशाची माणसं घेऊन तू काम करतोय म्हणजे लय भारी आहे, आणि त्यामुळे ते खुश होते प्रचंड सर. आणि ज्यावेळी त्यांनी फोटो आणि ते कास्टिंग बघितल्यानंतर ते अजून जास्त खुश झाले, म्हणले अरे खूप चांगलं काहीतरी करतोय. आणि त्यांनी मला फ्रीडम दिला होता, त्यांना असं काहीच नव्हतं की त्यांनी बघितल्यानंतर त्यांना ते प्रचंड आनंद झाला होता की अरे हे खतरनाक कास्टिंग. रेखानंतर तुमचं काय सुरू असणार आहे? मी आता एक फीचर फिल्म लिहिली आहे आणि त्याचं आता मीटिंग करायला लागलोय मी. खरं तर फीचर म्हणजे लॉंग टर्म, लॉंग टर्म मोठी फिल्म थिएटरला येईल अशी, आणि त्याच्या मी आता प्रयत्नात आहे. आणि सगळं व्यवस्थित झालं तर दिवाळीला फिल्म बघायला मिळेल असं सगळं होईल. दिवाळीला इफ्फीचं झालं, इफ्फीत मागल्या वर्षी पॅम्पलेट तुमची प्रदर्शित झाली, यावर्षी रेखा प्रदर्शित होते. तुम्हाला भावलेली कुठली फिल्म आहे की बाबा तुम्हाला वाटत होतं ही प्रदर्शित व्हावी पण ही झालेली नाही असं काय? तुम्ही जीव तोडून प्रयत्न केला होता, तुम्हाला ती फिल्म आवडत होती पण त्याचं स्क्रीनिंग होऊ शकलं नाही असं काय वाटतंय का? नाही तसं नाही वाटत काय, कारण प्रत्येक फिल्मच्या वेळेला ते तसंच वाटत असतं की ही बेस्ट आहे करत असताना, आणि एक दोन तीन वर्ष गेल्यानंतर मग वाटत असतं की नाही ती नाही ती आता ही आहे. कारण आता पॅम्पलेट बद्दल मला विचाराल तर मला वाटतं की अरे जरा अजून चांगलं झालं असतं खरं तर ते. त्यामुळं एक फिल्म झाली की त्याच्या अगोदर केलेल्या फिल्म बद्दल असं वाटतं की जरा अजून चांगली झाली असती. पुढे गेले की मागचं आता रेखा आहे आणि रेखाबद्दलच आम्ही सगळे उत्सुक आहोत बघायला. रेखाचं स्क्रीनिंग कधी करता इथल्या मंडळींसाठी? आता 24 तारखेला 5:30 गोव्यात होतंय स्क्रीनिंग. तिथलं इफ्फीचं कसं असतं शेड्युल्ड पूर्ण टाईप? तिथं काय दिवसभर फिल्म बघायचं असतं, म्हणजे 20 तारखेपासून 28 तारखेपर्यंत फेस्टिवल असतं ते, आणि मग तुम्ही 8 ते 10 स्क्रीनिंग असतात वेगवेगळे थिएटर्स आहेत त्याच्यात वेगवेगळ्या फिल्म चालू असतात. ज्युरी म्हणून कोण असतात तिथं? मग ज्युरी हे ज्यांना नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत, इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत फिल्म मेकर म्हणून, मग त्याच्यात लेखक असतात, दिग्दर्शक असतात, कॅमेरामन असतात, साऊंड डिझायनर असतात,
अशी सिनेमात काम करणारी मोठी दिग्गज मंडळी असते आणि ते ज्युरी म्हणून तिथं काम बघत असतात. म्हणजे 5-6 लोकांचा ग्रुप असतो ज्युरी आणि ते ह्या सगळ्या फिल्म्स बघत असतात आणि ते बघून मग परत त्याच्यानंतर ते त्यानंतर परत नंबर काढले जातात का? नाही, इंडियन पॅनोरामा सेक्शनला नंबर नसतो, तिथं सिलेक्ट झाली हीच हाच नंबर. तुमचं जे सिलेक्शन झालं हाच नंबर आहे? हाच नंबर हो. ते काय कॉम्पिटिशन सेक्शन नाही, ते हे इंडियन पॅनोरामा सेक्शन आहे आणि ह्याच्यात तिथं फिल्म जाणं हेच मोठं मोठी गोष्ट आहे. तुम्ही इथल्या स्थानिक कलाकारांना काय सांगाल? काय ना, काम करत राहिलं पाहिजे इमानदारीने. काय ग्रामीण भागात काय आहे की व्यासपीठ निर्माण होत नाही, माणसांचे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल भरपूर आहे, म्हणजे ते व्यासपीठ निर्माण होत आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल? बघ, आता कसं आहे, मी ज्यावेळेला गेलतो त्यावेळेला डिजिटल काहीच नव्हतं आणि मी जर आता जायचं म्हटलं असतं तर मी गेलो नसतो. येस, मी इथंच राहिलो असतो आणि मग माझ्याकडे मोबाईल आहे, युट्यूब आहे, मी असंच काय 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 करत राहिलो असतो. त्यामुळे हातात आहे सगळं. म्हणजे आपल्याला जर एखादं काय कंटेंट क्रिएट करायचं असेल तर युट्यूबवरतीच अनेक व्हिडिओ आहेत की कसं काय करायचं म्हणून. म्हणजे युट्यूब चॅनल काढायचा, कसं काढायचं त्याचं पण सगळं आहे, सगळं आहे त्या मोबाईलमध्ये. जर करायचं असेल, ज्याला खरंच खूप जेन्युइनली आणि करायचं आहे, तर त्याला तो करू शकतो. आणि आता कसं झालं आहे, कास्टिंग होताना आपण म्हणजे एखाद्या सिनेमाची कास्टिंग, सिरियलची कास्टिंग होताना शक्यतो फॉलोअर्स किती आहेत बघतात, किती मिलियन आहे, हा ओके बर, मग ह्याला बोलवा, मग त्याला रोल देता येतोय का, तो फायदा आपल्याला इकडे घेता येतोय का. त्यामुळं ते बघून लोक आता कास्ट होत आहेत. आता पहिल्यासारखे राहिले नाही जाऊन ऑडिशन वगैरे. त्यामुळं हातात आहे आपल्या, जे खरंच आपल्यात काहीतरी आहे, स्पार्क आहे, तर आपण ते करू शकतो. तुम्ही स्वतः दिग्दर्शक आहात. आता ग्रामीण भागात आपण कोरोनापासून बघतोय की वेब सिरीजचं फॅड भरपूर आलेलं दिसतं, तर त्या वेब सिरीज संदर्भात काय सांगाल? ते खूप चांगलं माध्यम आहे खरं तर. कारण काय होतं की तुम्हाला जर म्हणजे तिथं कसं आहे की बजेट आणि ह्या सगळ्या गोष्टी येत नाही. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये नसलेलं बजेटमध्ये पण करू शकता, फक्त तिथं कसं आहे सातत्य टिकवणं गरजेचं आहे. आणि ज्याच्याकडे कंटेंट आहे सातत्य, ज्याच्याकडे खरंच काहीतरी आपण धमक आहे म्हणू किंवा टॅलेंट आहे आपण म्हणू, तर त्याला तिथं स्कोप आहे आणि तो आज ना उद्या येणारच पुढे. फक्त कंटिन्युटी असली पाहिजे, सतत काम करत राहिलं पाहिजे. आणि एका दृष्टिकोनातून मला ते चांगलं पण वाटतं की सगळ्यांना प्लॅटफॉर्म मिळाला. येस, म्हणजे युट्यूबच्या भले ठीक आहे सिरीज करतायत ना कोण कोण, ज्याला जमेल तसं तो करतोय ना, आणि मला वाटतं त्याला ते करावं. आज उद्या कधी तर त्याच्यामध्ये पॉलिश होऊन ते होणारच आहे, त्याला वेळ जावा लागतो. वेळ गेला की पॉलिश 100% होईल. खरं तर पारधी समाजात समाजातील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसांच्याकडे वेगळा होता, पण शेखर रणुखांबेंनी तो दृष्टिकोन त्याच्या पारधी समाजातील लोकांना एका परिघाच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाला तसं तुम्ही एक हात दिलाय, लोकांनी देखील दुसरा हात देऊन सजग बनण्याचं काम करावं हे बोलता बोलता ते बोलून गेले. एकंदरीतच दुसऱ्यांदा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे रेखासाठी, त्यामुळे तुम्हाला अनेक शुभेच्छा येणाऱ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. वेळात वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.